या घटना मागच्या भाजपच्या सरकारच्या काळात फार मोठ्या प्रमाणात झाल्या अशी माहिती उघड आली आहे. त्याची चौकशी चालू आहे. काही अधिकाऱ्यांनी ह्या फोन टॅपिंगमध्ये काय रोल प्ले केला हे याची चौकशी चालू आहे. आमची अपेक्षा अशी आहे की त्याच्या लॉजिकल एंडपर्यंत जातील आणि त्या अधिकाऱ्यांना कुणी सांगितलं टॅप करायला, कोणत्या राजकीय नेत्याने, कोणत्या मंत्र्यांनी, कोणत्या मोठ्या पदावर बसलेल्या माणसाने फोन टॅपिंगची सूचना दिल्या, याचा खुलासा महाराष्ट्राला आणि भारताला होणं आवश्यक आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपकडून रेड कार्पेट अंतरला जातोय. सुरक्षा देखील केंद्राकडून दिली जाते. एकूणच कसं बघता गेला काही दिवसापासून म्हणजे काय सुरू? राज ठाकरे आता अयोध्येला चाललेले आहेत. तिथं जातील. त्यांचं काय कशासाठी जात आहेत माहीत नाही. अयोध्येला म्हणजे दर्शनाला जात आहेत का, भोंगे वाजवायला जात आहेत का, काय एक्झॅक्ट त्यांचं काय कार्यक्रम आहे हे मला माहीत नाही. पण राज ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाच्या हातातलं बाहुलं बनून काम करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे तिथं त्यांची सगळी सुसज्ज व्यवस्था तिथल्या योगी साहेबांनी केलेली दिसते. पण राज ठाकरेंनी हा मुद्दा घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांना देवधर्म सुटले किंवा ते मंदिरात जायला लागले अशा पद्धतीची देखील टीका आता राष्ट्रवादीवर बोलली. अहो, आम्ही आमच्या घरात गणपती बसवतो. महाराष्ट्राने मी माझ्या घरात गणपती बसवतो ते महाराष्ट्रातल्या सर्व चॅनेल टीव्हीवर दाखवते. आमच्या पक्षातले अनेक लोक देवधर्म करतात, त्यावेळी त्याचं प्रदर्शन होतंच. पण आम्ही लोकांच्या पुढं मतं मागायला त्या धर्माच्या भूमिका घेऊन जात नाही. हा आमच्यातला आणि त्यांच्यातला फरक आहे. या देशामध्ये आम्ही हिंदूच आहोत. आम्ही काही कुठे वेगळ्या धर्माचे